पोलीस उद्यानात भरलेल्या फ्लॉवर फेस्टिवलमध्ये आज जितकी रंगबिरंगी फुलं होती तितकेच रंगी चेहरे सुद्धा होते निमित्त फेस पेंटिंग नेचर निसर्ग या संकल्पनेवर आधारित चेहरा रंगवण्याच्या स्पर्धेला कोल्हापूरसह सांगली सातारा कराड ठाणे इथूनही स्पर्धक आले होते निसर्ग वाचवता आला पाहिजे पर्यावरण रक्षण केलं पाहिजे असा संदेश देणारे फेस पेंटिंग कलाविष्कार पाहायला मिळाले केएसबीपीच्या वतीनं सुरू असलेल्या फ्लॉवर मध्ये रोज विविध स्पर्धा व्याख्यान आणि सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होत आहेत आज सकाळच्या सत्रात फेस पेंटिंग म्हणजेच चेहरा रंगवण्याची स्पर्धा पार पडली चेहरा रंगवायचा म्हणजे कसेही कलर चेहऱ्याला फासायचे असं नाही तर निसर्ग या संकल्पनेवर आधारित अनेक सृजनशील कलाविष्कार या स्पर्धेतून पाहायला मिळाले कोल्हापूर सांगली कराड सातारा पुणे ठाणे इथून आलेल्या सुमारे वीस स्पर्धकांनी एकापेक्षा एक कल्पना चेहऱ्यावर चेहरा रंगुन चेहरा रंगवून घेणारा आणि रंगवणारा असे दोघा जणांचे वीज संघ व्यासपीठावर अवतरले आणि परीक्षक मयूर कुलकर्णी भानु देशपांडे यांनी प्रत्येक स्पर्धकाशी संवाद साधला रंगवलेल्या चेहऱ्यामागची संकल्पना विचार समजून घेत परीक्षकांनी काही प्रश्नही विचारले सर्वच स्पर्धकांनी निसर्गरक्षण पर्यावरण संवर्धन सृष्टीची वाटचाल पृथ्वीची सद्यस्थिती प्रदूषणाचं संकट जंगलांचं अस्तित्व झाडांची गरज हिरवाईचं आच्छादन अशा अनेक मुद्द्यांचा विचार करून फेस पेंटिंगमधील बारकावे केल्याचं स्पष्ट केलं या स्पर्धेचा निकाल आणि बक्षीस वितरण समारंभ गुरुवारी सायंकाळी सहा वाजता होणार असल्याचं के पीचे सुजय पित्रे यांनी जाहीर केलं